अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज अक्षय तृतीया आहे आणि त्यानिमित्ताने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती येथे 11,000 आंब्यांची आरास करण्यात आलेली आहे. त्यानिमित्ताने भाविकांची या मंदिरामध्ये प्रचंड गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपण बघू शकतो की मंदिर हे अत्यंत देखणं असं सजवण्यात आलेलं आहे आणि त्यानिमित्ताने भक्त जे आहेत बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी आज इथे आलेले आहेत. नक्की भक्तांची काय प्रतिक्रिया आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. गुजरात से आए हैं और हमको बहुत अच्छा लगा. ये गणपति का तो बहुत उसका महत्व है, इसीलिए हम उनके दर्शन के लिए कार लेके इधर आए हैं. हम आए बॉम्बे और बॉम्बे से इधर आए गणपति का दर्शन करने के लिए. पहली बार आए, फर्स्ट टाइम आए हैं हम. और बहुत सजावट तो बहुत अच्छी लगी. जब जब उसका होता है हम लाइव टेलीकास्ट भी देखते हैं, बहुत अच्छा लगता है हमको. मेरे बच्चे के लिए मांग रही हूँ. बच्चे तो दोनों सेटल है, तो भी हम मांग रहे हैं कि हमको वह सबको सुखी रखे. सबको, नॉट मी ओनली, नॉट मी माई पर्सन. सबको अच्छा लगे, सबको सुख दे और ऐश्वर्या दे. जय गणेश. दरवर्षी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये अशीच आंब्यांची आरास करण्यात येते. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने ही सगळी आरास केली जाते. आल्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर अत्यंत प्रसन्न वाटतं आणि हा सगळा नयनरम्य सोहळा बघून एक मनसुद्धा भारावून जातं आणि अत्यंत चांगलं असं वातावरण या मंदिरामध्ये असतं. धार्मिक विधी नेहमी चालू असतात आणि इथले ट्रस्टचे सगळे विश्वस्त अत्यंत मनोभावे सगळी गणपती बाप्पाची सेवा करत असतात. या ट्रस्टलाही शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या गणेश भक्तांना आवर्जून तुम्ही जर असाल पुण्यात तर नक्की आज दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेऊन जा असं आवाहन करतो. धन्यवाद. जय गणेश. आज अक्षय तृतीया, सर्वांना सर्वप्रथम अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. 3:30 मुहूर्तापैकी आजचा हा अत्यंत मंगलमय दिवस, गणपती बाप्पांच्या चरणी आपण 11,000 आंब्यांचा महानैवेद्य आज अर्पण करत असतो. पुण्यातले आंब्याचे सुप्रसिद्ध व्यापारी मंदारजी देसाई यांच्या वतीने हा भोग आपण बाप्पांना अर्पण करत असतो आणि या दिवसाने निमित्त आपल्या दिवसभर भरपूर कार्यक्रम मंदिरामध्ये हे आयोजित केलेले आहेत. 4:45 हा आशाताई खाडीलकर यांचा स्वराभिषेक कार्यक्रम झाला, त्यानंतर बाप्पांची सुप्रभातम आरती झाली. 8:00 ते 12:00 हा गणेशाग नुकताच संपन्न झाला. नित्य अभिषेक हे सुरू आहेत आणि अत्यंत अद्वितीय सोहळा या ठिकाणी आज मंदिरामध्ये संपन्न होणार आहे. बाप्पांचा आणि देवी शारदेचा विवाह सोहळा, शारदेश मंगलम, हा 12:36 मुहूर्त आहे आणि हा अद्वितीय सोहळा या मंदिरामध्ये संपन्न होणार आहे. बाप्पांच्या दोन कार्यकारिणी शक्ती आहेत, देवी सिद्धी आणि देवी बुद्धी. आपण पाहिलं की गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी वल्लभेश मंगलम हा बाप्पांचा विवाह सोहळा देवी वल्लभेबरोबर झाला आणि आज अक्षय तृतीयेला देवी शारदेबरोबर तो होतो आहे. आणि ह्या मागची भूमिका भावना हीच आहे की देवी शारदा म्हणजे देवी बुद्धी, आणि ही बुद्धी आपली जी आहे ही बाप्पांच्या चरणी आपण लीन करावी जेणेकरून आपल्याला बुद्धिपतीचा आशीर्वाद लाभेल, ही यामागची भावना आहे. बाप्पांचं मंदिर फुलांनी अत्यंत नेत्रदीपक असं सजवण्यात आलेलं आहे. 9:00 महिला वारकऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी भजन संपन्न होणार आहे. आपण जरूर बाप्पांच्या महादर्शनाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. जय गणेश.